लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागलेत. असं असताना सध्या सर्वत्र चर्चा आहे मनसेची. त्यात वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही पुणे मतदारसंघातून इच्छुक आहेत. परंतु या दोघांपैकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाला तिकीट देणार हेच पाहण्याची सध्या उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी हे दोघेही सुरुवातीपासूनच घनिष्ठ मित्र होते. वसंत मोरे हे मनसेचे पहिले शहराध्यक्ष होते. परंतु कालांतराने शहराध्यक्ष या पदासाठी राजसाहेबांनी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली. यामुळेच दोघांच्या मैत्रीत कुठेतरी ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र असे असले तरी पुण्यात मनसेचा दर्जा काही कमी झालेला नाही आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पातळीवर सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची रणनीती तयार केली जाते. मनसेने पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चा बांधणी केली आहे. पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वतः दौरे करतायत. तसंच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली आहे. मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पुण्यातील एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमात मनसेचा पुण्यातील उमेदवार कोण असणार त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत. त्या म्हणाल्या की साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचं नाही, त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर साईनाथ बाबर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मनसेने सुरुवातीपासूनच पुण्यात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणेकरांच्या मनात मनसेने घर केलं आहे. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळाली तरी पुण्यात खासदार हा मनसेचाच होणार हे निश्चित. तर वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.